तर या मित्रांनो मी आलेलो आहे शाळेत. तर ॲक्च्युली मला इथे येऊन काय अनुभव आहे काय एक्सपिरियन्स आहे तुम्हाला नाही सांगू शकत, कारण की हा एक इमोशनल अटॅचमेंट पण आहे आणि एकदम काय सांगू शकत नाही यार कसा फील होतंय ते. पण आज आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, भारतीय प्रजासत्ताक दिन. तर त्यामध्ये आपण त्यामुळं खास आपण शाळेत आलेलो आहे, शाळेत गोष्टी एक्सप्लोर करायला लागल्या आणि शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे किती काय काय होतं ते तुम्हाला दाखवणार आहे. ओके, आणि मी ॲक्च्युली मी जवळपास 8 वर्षानंतर मी शाळेमध्ये परत आलो आणि मी सरांशी थोडीशी बोललो, सरांची परमिशन काढली आणि आता शूटचं थोडंसं शूट करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. ओके, तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर तुम्ही नक्कीच बघा. आणि इथंनंतर मी खूप आपल्या 8 वर्षापूर्वीच्या शिक्षकांना भेटलो, जवळपास काय काय शिक्षक तर 10-12 वर्षापूर्वीच्या शिक्षक सुद्धा अजून सुद्धा या शाळेमध्ये आहेत. तर त्यामुळे एक इमोशनल अटॅचमेंट आहे की त्यांना आपण बघू शकतो, अजून सुद्धा त्यांना आपण बघू शकतो की हा फार अविस्मरणीय अनुभव आहे. तर नक्कीच तुम्ही हा बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आज ध्वजारोहण, एनसीसी परेड असे भरपूर गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला तर 100 टक्के सगळेजण आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, पाहुणे आलेले, आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा आहे, वेळ झालेले, सगळ्यांचं लक्ष माईक कडे असलं पाहिजे. हालचाल नाही
शूरवीरांनी योद्ध्यांनी समाज सुधारकांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ते स्वातंत्र्य चिरकाल टिकवण्यासाठी आम्ही प्रजासत्ताकाचा स्वीकार केला। जगातला सर्वात मोठं प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताचा हा वेळ नवलौकिक आहे। खऱ्या अर्थाने लोकशाही जिथं दुसते राहते ते म्हणजे आमचं भारत आहे। या भारताच्या लोकशाहीचा वर्चस्मा सर्व जगामध्ये गाजतोय। वर्षानंतर परत शाळेत आल्यानंतर मी सगळ्या वर्गशिक्षकांना भेटलो, ज्या माझ्या पाचवीपासून दहावीपर्यंत जे वर्गशिक्षक होते त्यांना भेटल्यानंतर मला अविस्मरणीय अनुभव आलेला आहे आणि खूप मस्त वाटलं। खूप आम्ही मज्जा केली, गप्पा गोष्टी केल्या, जुन्या गोष्टी परत आणि रिफ्रेश झाल्या, तर मला मनाला खूप मस्त वाटलं आणि मस्त अनुभव होता। मुख्याध्यापक सर त्यांना मी भेटायला आलो, तर सर थोडंसं तुम्ही संविचारांबद्दल आपण आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व आपण एकत्र जमलेलो आहोत। त्यानिमित्तानं आजचे प्रमुख अतिथी शाळेचे पर्यवेक्षक एनसीसी युवा प्रमुख माजी विद्यार्थी हितचिंतक आणि आजी विद्यार्थी सर्वांचं मी आजच्या दिवशी मनापासून हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वतंत्र झाला म्हणजेच काय तर प्रामुख्यानं परक्यांच्या जुलमातून मुक्त झाला, इंग्रजांच्या जुलमातून आपण बाजूला झालो, परंतु 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वतंत्र झाला परंतु राज्यकारभार नेमका कशा पद्धतीनं करायचा हे आपल्या भारतामध्ये त्या काही माहीत नव्हतं। त्यामुळं भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडं देशानं घटना लिहिण्याचं सोपवलं। बाबासाहेबांनी अथक परिश्रमातून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून स्वतःच्या तब्येतीची तमा न बाळगता अथक परिश्रमामधून आपल्या देशाची महान अशी घटना लिहिली आणि आपल्या देशाला 26 जानेवारी 1950 सुपूर्द केली। त्या दिवसापासून आपला देश आपल्या जगातल्या ज्या महान घटना आहेत त्याचा अग्रक्रम जर पाहिला तर आपल्या देशाचा
घटनेच्या बाबतीमध्ये अग्रक्रम लागतो आणि घटनेनुसार लोकशाही पद्धतीनं आपला देश आता सध्या सुरू आहे, देशाचा राज्यकारभार त्या पद्धतीनं सुरू आहे, म्हणून बाबासाहेबांचे या देशावरती फार मोठे उपकार मानावे लागते, त्यांना पुनश्चैकरणे वंदन करतो, या घटनेला वंदन करतो, ज्या महान विभूतींनी आपल्या देशासाठी या भूमीवरती रक्त सांडलं त्या महान विभूतींच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि पुनश्च एक वेळ सर्वांना 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो, धन्यवाद। जे के स्कूल सांगली माहीत 34 वर्ष या शाळेमध्ये सेवा झाली, आतापर्यंत यावर्षी विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येथून पुढे वेगवेगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून गायडन्स करण्याचं काम करतो। माझं नाव श्री विठ्ठल संभाजी आंबे, एकूण सेवा 27 वर्ष। आमची सांगली शिक्षण संस्था सांगली आहे, याच्यामध्ये विविध शाखा आहेत, त्या विविध शाखेमधून मी काम केलेलं आहे। या शाळेच्या संदर्भामध्ये मी सांगतो की या शाळेमध्ये विज्ञान मंच ही जी परीक्षा असते याच्यामध्ये संपूर्ण मिरज तालुक्यातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी भाग घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक देखील माझ्या मार्गदर्शनाखाली आलेला होता। त्याचबरोबर NMLS जी परीक्षा सुरू झाली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्यासाठी, त्या परीक्षेसाठी आमच्या शाळेतील जे विद्यार्थी होते ते बरेच विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत आणि त्यावेळेला वर्षासाठी 6000 रुपये 9वीपासून ते 12वीपर्यंत हे स्कॉलरशिप जे आहे ते विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं आहे। त्याचबरोबर आमची शाळा ISO मानांकन प्राप्त आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाचं काम नीटनेटकं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडलेले आहे। 2014 साली आमच्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेला महालेजंड जे होते त्याच्यामध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आमच्या शाळेचं नाव चमकलेलं आहे। प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रम जे आहे विद्यार्थ्यांच्यामध्ये देशभक्ती देशप्रेम निर्माण होण्यासाठी पूर्ण संस्था शाळा आणि आम्ही सर्व शिक्षक त्यासाठी प्रयत्न करत असतो, धन्यवाद। मी दिलीप राजाराम पवार या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतो आहे। 109 वर्षाची परंपरा लाभलेली सांगली शिक्षण संस्था, आम्ही ज्या ठिकाणी आता उभे आहोत या ठिकाणी देशाचे क्रांतिकारक लोकमान्य टिळक त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यांच्या पावनभूमीत ही संस्था स्थापन झालेली आहे। आज तिचा जो डोलारा आहे हा जवळजवळ 22,000 विद्यार्थी या सांगली शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत, 46-47 शाखा त्याच्या आहेत। माझ्याकडे जो प्रसिद्ध विभाग आहे की शाळेतला विविध घटकांमध्ये चालणारे काम हे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही विविध वर्तमानपत्रांचा, यूट्यूब चॅनलचा किंवा अनेक माध्यमांचा वापर करतो आणि समाजापर्यंत सांगली शिक्षण संस्थेचं हे जे कार्य आहे, राष्ट्रीय शिक्षण देणारी ही जी संस्था आहे ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या सर्व शिक्षकांचा, प्राध्यापकांचा, संस्था संचालकांचा मोठा त्याच्यामध्ये वाटा असतो आणि राष्ट्रीय कामामध्ये किंवा राष्ट्रीय सण उत्सव असतील याच्यामध्ये समाजाला सोबत घेऊन चालण्यामध्ये या शाळेचा शिक्षकांचा मोठा वाटा आहे। याच्यात सर्वात मोठी संपत्ती आम्हाला जी लाभलेली आहे ती म्हणजे शाळेचे संस्थेचे माजी विद्यार्थी। आज हजारो विद्यार्थी विविध देशामध्ये विदेशामध्ये आहेत की ते नुसतं सांगतात की सर तुम्ही कुठल्याही कामासाठी आम्हाला फक्त बोलवा, आम्ही त्या कार्यक्रमाचा भार उचलण्यामध्ये मोठी कामगिरी करू आणि ही सर्वात मोठी संपत्ती माझी विद्यार्थ्यांची आहे। आणि आम्ही सर्वात कोणी जर आम्हाला विचारलं तर तुमच्याकडे सर्वात मोठी संपत्ती काय आहे तर आम्ही मोठ्या अभिमानाने सांगू की आमच्याकडे माझी विद्यार्थी जो आहे तो सर्वात मोठी संपत्ती आमची आहे। तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्हाला सांगण्यासाठी फार कमी आहेत, तर शाळेबद्दल सांगण्यासाठी फार मोठ्या गोष्टी म्हणजे फार भरपूर गोष्टी आहेत, ते आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही। तर यावर मी डेडिकेटेड नवीन व्हिडिओ बनवणार आहे, तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर 100% सगळेजणं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, तुम्हाला नक्कीच खूप सारे एन्जॉयमेंट आणि व्हिडिओ बघायला मिळेल। तर भेटूया पुन्हा असे एक व्हिडिओमध्ये, तोपर्यंत लव यू ऑल आणि भेटू, ओके।